मराठी सायबर कॅफे या यूट्यूब चॅनलमधील नवीन व्हिडिओमध्ये सर्व मित्रांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की मराठीमधील सर्व म्हणी व त्यांचे अर्थ या व्हिडिओचा चौथा भाग, आणि हा व्हिडिओ जो काही आहे तर तो याच व्हिडिओचा पाचवा भाग आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, आणि व्हिडिओ आपल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका, कारण सर्वात महत्त्वपूर्ण माहिती जी स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली जाते त्यासंबंधीचे अपडेट्स आम्ही तुम्हाला व्हिडिओंच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न हा करत असतो. स्पर्धा परीक्षांचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या मराठी सायबर कॅफे या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मराठीतील सर्व म्हणी व त्यांचे अर्थ. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही या म्हणीचा अर्थ आहे, रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही. कडू कारले तुपात तळले साखरेत गोळले तरीही कडू ते कडूच या म्हणीचा अर्थ आहे, कितीही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव दुर्वर्तनी बदलत नाही. कुडी तशी पुडी या म्हणीचा अर्थ आहे, देहाप्रमाणे आकार असतो. कधी तुपाशी तर कधी उपाशी या म्हणीचा अर्थ आहे, सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही, त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते. कावळा बसायला आणि फांदी तुटायला या म्हणीचा अर्थ आहे, परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडेच या म्हणीचा अर्थ आहे, कितीही प्रयत्न केले तरी मूळ स्वभाव बदलत नाही. कुंपणाने शेत खाल्ले तर द्यात न्यावी कुणाकडे या म्हणीचा अर्थ आहे, रखवालदारानेच विश्वासघात करून चोरी करणे. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ आहे, शूद्र माणसे क्षुद्र गोष्टींनाही खुश होतात. कोरड्याबरोबर उल्लेही जळते या म्हणीचा अर्थ आहे, निरापराध्याची अपराध्यासोबत गणना करणे. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही या म्हणीचा अर्थ आहे, निश्चित घटणारी घटना कोणत्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. काखेत कळसानी गावाला वळसा या म्हणीचा अर्थ आहे, हरवलेली वस्तू जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही या म्हणीचा अर्थ आहे, शूद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते. खान तशी माती या म्हणीचा अर्थ आहे, आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे. खऱ्याला मरण नाही या म्हणीचा अर्थ आहे, खरे कधी लपत नाही सत्यमेव जयते. खाऊ जाणे ते पचू जाणे या म्हणीचा अर्थ आहे, एखाद्या कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या म्हणीचा अर्थ आहे, परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा. खाऊन माजवे टाकून माजू नये या म्हणीचा अर्थ आहे, पैशाच्या संपत्तीचा गैरवापर करू नये. खोट्याच्या कपाळी गोटा या म्हणीचा अर्थ आहे, वाईट कृत्य करणाऱ्या माणसाचे शेवटी वाईटच होते. गरजवंताला अक्कल नसते या म्हणीचा अर्थ आहे, गरजेमुळे अडकलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते. गर्वाचे घर खाली या म्हणीचा अर्थ आहे, गर्विष्ट माणसाची कधीतरी फजिती होतेच. गरज सरोनी वैद्य मरो या म्हणीचा अर्थ आहे, आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे. गरजेल तो पडेल काय या म्हणीचा अर्थ आहे, केवळ गाजावाजा करणाऱ्या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते. गाढवाला गुळाची चव काय या म्हणीचा अर्थ आहे, मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. गाढवांचा गोंधळ लातांचा सुकाळ या म्हणीचा अर्थ आहे, मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघितले महत्त्वाच्या मराठीतील म्हणी व त्यांचे अर्थ, आणि ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण स्पर्धा परीक्षांमध्ये यासंबंधी प्रश्न हे दरवेळेस विचारलेच जातात. तर ही ह्या व्हिडिओची लिंक ही आपल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आम्ही तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षांबद्दलचे नवनवीन अपडेट्स व नवनवीन अभ्यासक्रम यासंबंधीची माहिती चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न हा मनापासून करू. आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून